ठाणे आणि मुलुंड यांच्यामध्ये आता नवं रेल्वे स्टेशन होणार आहे. ठाणे शहरातल्या मनोरुग्णालयाच्या जागेवर नवं विस्तारित स्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाहूया झी मीडियाचा हा ग्राउंड रिपोर्ट. ठाणे स्टेशनवरचा भार 31% कमी होणार. मुलुंड स्टेशनवरचा भार 21% कमी होणार. ठाणे शहरातली वाहतूक कोंडी सुटणार. 7.5 लाख प्रवाशांना होणार फायदा. ठाणे स्टेशनच्या विस्तारीकरणाचे होणारे हे फायदे. गेल्या 10 वर्षांपासून परवानग्या रखडल्या होत्या. अखेर आरोग्य विभागाची परवानगी मिळाल्यावर प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. ठाण्यातल्या मनोरुग्णालयाची जागा यासाठी निश्चित झाली आहे. रेल्वे प्रशासन असो, संबंधित अधिकारी असो, संबंधित मंत्री असो, ठाणे महानगरपालिका असो, महत्त्वाचं काम हाती घेतलेलं आहे आणि ठाणेकरांना आनंदाची गोष्ट आहे, दिलासा देणारी गोष्ट आहे का इथे नवीन स्टेशन होत आहे. आणि खरंच ह्या स्टेशनकडे सर्वांच्या आता आशा लागलेल्या आहेत आणि लवकर लवकर हे स्टेशन व्हावं अशीच मागणी प्रत्येक ठाणेकर करत आहे. रोजच्या गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. काळाची गरज आहे स्टेशन होण्याबद्दल. आणि कालच्या जे अधिवेशनमध्ये महाराष्ट्र सरकारनी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळं आम्ही आनंदी आहोत आणि त्यांचे आभारी आहोत. घोडबंदरवरून येणारी जी काही पब्लिक आहे, जे प्रवासी आहेत, त्या प्रवाशांसाठी हा एक मला वाटतं आहे की खूप चांगला मार्ग तयार होईल, चांगलं स्टेशन तयार होईल आणि प्रवाशांना खूप सोयीस्कर असा प्रवास तिथून करता येईल. हा प्रकल्प जवळपास 289 कोटींचा आहे. रेल्वे स्टेशन, नाल्यावरचे पूल, रेल्वे ट्रॅक, पादचारी पूल, सिग्नल यंत्रणा यांचं काम होईल. स्टेशन बाहेरची पार्किंग, सुरक्षा भिंतीची उभारणी होईल. ठाणे स्टेशन परिसरामध्ये सॅटिससारखे 3 जोडरस्ते इथंही असतील. आनंदनगर चेकनाका, साठेवाडीतला डीपी रोड, मुलुंड चेकनाका इथं हे रस्ते असतील. भविष्यामध्ये ठाणे मेट्रोला हे स्टेशन जोडलं जाईल. भूमिपूजन झाल्यावर 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टेशनच्या जागेचं सर्वेक्षण केलं. इथं अतिक्रमण केलेल्या 200 कुटुंबांचं पुनर्वसन विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. तिकीट घर, बस टर्मिनल, कमर्शियल प्लाझाचीही उभारणी होणार आहे. सध्या CSMT वरून ठाण्यासाठी 172 धीम्या तर जलद मार्गावर 13 फेऱ्या होतात. आता ठाणे लोकलच्याही फेऱ्या या स्थानकामधून सुरू होतील. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.